आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. महानकारी न्यूज नेटवर्कमध्ये प्रथम मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आज बुलेटिनमध्ये सुरुवात करतानाच अतिशय महत्त्वाची बातमी सदलगावून आलेली आहे, त्या बातमीकडे आपल्याला जायचं आहे. विशेषतः सदलगा चिकुडी मतदारसंघात नवीन राजकीय भूकंप आता काँग्रेसनं घडवला आहे आणि त्याचा दणका मोठा भारतीय जनता पार्टीला बसला आहे. भारतीय जनता पार्टीचे उमेदवार अण्णासाहेब जोल्ले हे आता गोत्यात आलेले आहेत. 1 मे रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या प्रचारासाठी येत आहेत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचारासाठी येत असताना काँग्रेसने एक मोठा भूकंप राजकीय घडवायचं ठरवलं आणि आज त्यांना यश आल्याचं यश आल्याची माहिती जवळपास मिळते. आपले सदलग्याचे प्रतिनिधी प्रतीक कदम सदलग्यामध्ये सध्या आहेत, ते प्रकाश उपकेरे यांच्या एक्सांबाईतल्या बंगल्यावरती सुद्धा आज गेले होते आणि आपल्या महानकार्य टीमची महानकार्य न्यूज नेटवर्क, दैनिक महानकार्य आणि महानकार्य सोशल मीडिया या तिन्ही नेटवर्कचा आज कॅमेरा जवळपास सदलगा, चिकुडी आणि एक्सांबा या तिन्ही ठिकाणी होता. प्रकाश उपकेरे यांच्या हालचालीवर बारीक लक्ष होतं. खासदार प्रकाश उपकेरे यांनी आपला पुत्र गणेश उपकेरे आमदार व्हावा यासाठी आता ताकद पणाला लावल्या. विशेषतः भारतीय जनता पार्टीचे नेते आणि उद्योगपती अण्णासाहेब जोल्ले या मतदारसंघात गोत्यात येतील अशी रणनीती त्यांनी हाकली आहे. आज सदलग्यामधल्या एकूण नगरसेवकापैकी अण्णासाहेब गुंडकले जे ज्येष्ठ नेते ज्यांनी 36 वर्ष सदलगामध्ये नेतृत्व केलं, नगर परिषदेवर सत्ता ठेवली, 40 वर्ष त्यांच्याकडे नगरपालिका आहे, त्या अण्णासाहेब गुंडकले भारतीय जनता पार्टीत दाखल झाल्यानंतर काँग्रेसला मोठा दणका बसला होता. काँग्रेस हादरली होती पण त्यामध्ये गुंडकले यांच्या सोबत असणाऱ्या नगरसेवकांना फोडण्यात आज काँग्रेसला यश आल्याची माहिती आपले प्रतिनिधी सदलगेचे प्रतिनिधी प्रतीक कदम यांना आज प्राप्त झाल्या. विशेषतः एक करंट आणि लेटेस्ट माहिती आहे, आज सदलग्यामध्ये मोठा राजकीय भूकंप घडलाय. खासदार प्रकाश उपकेरे यांनी मोठा दणका अण्णासाहेब गुंडकर यांनी लावलाय. आयुष्यभर अण्णासाहेब गुंडकर यांच्या घराची पायरी चढणार नाही, आजपर्यंत मी केलेली चूक पुन्हा करणार नाही अशा शब्दात अण्णासाहेब गुंडकर यांना त्यांनी फटकारले आणि उद्योगपती अण्णासाहेब जोल्ल्यांना गोत्यात आणण्यासाठी 12 नगरसेवक सदलग्यातले काँग्रेसमध्ये आणण्याची हालचाल त्यांनी सुरू केल्या. जवळपास 11 नगरसेवक त्यांच्या गळाला लागले. आज सकाळी अरुण देसाई असतील किंवा बाकीचे लोक असतील एक्समामध्ये गेले होते असं समजून आलंय. याशिवाय सदलग्यामध्ये बैठक पार पडली. इथल्या सदलग्यातल्या एका मंदिरात प्रकाश उपकेरे आले होते, त्यांनी बैठक घेतली. ह्या गुप्त बैठकीला काँग्रेसचे नगरसेवक आणि इतरही नगरसेवक त्यामध्ये सहभागी झाले होते. विशेषतः भारतीय जनता पार्टीचे नेते अण्णासाहेब जोल्ले असतील किंवा अण्णासाहेब गुंडकले असतील यांनी दावा केला होता सदलगामध्ये आता पाय ठेवायला सुद्धा प्रकाश उपकेरेंना जागा राहणार नाही. पण पाय ठेवायला नाही तर पाय पसरण्यासाठी जागा आता प्रकाश उपकेरेंनी तयार केला असं मानायला काही हरकत नाही. आता एक मोठा राजकीय भूकंप काँग्रेसनं घडवलाय. विशेषतः 11 नगरसेवक आता काँग्रेसच्या गळाला लागलेत आणि ते प्रकाश उपकेरेंच्या सोबत आजपासून प्रचाराला आमदार प्रकाश उपकेरेंच्या प्रारंभ केलाय. यामुळे अण्णासाहेब जोल्ले हे गोत्यात आलेत असं म्हणायला काही हरकत नाही. सदलगा शहरापुरतं मानलं तर सदलगा शहरात मतदान मोठं आहे. या शहरामधल्या मतावरती खूप राजकारण चालणार आहे. सदलगा चिकुडी मतदारसंघात मोठी 3 शहरं येतात, चिकुडी, एकसंबा आणि सदलगा. सदलगा शहरामध्ये भगदाड पाडायचं काँग्रेसला म्हणून भारतीय जनता पार्टीचे नेते अण्णासाहेब जोल्ले यांनी अण्णासाहेब गुंडकले यांना भारतीय जनता पार्टीत घेतलं खरं. पण मधल्या काळातली जी परिस्थिती उद्भवली यामध्ये जे नगरसेवक काँग्रेसकडून भाजपाकडे चालले होते, भाजपाला गर्वाने घमिंडली असं म्हणत म्हणत हे सगळे नगरसेवक पुढे जाणारे पाठीवर सरकले असं म्हणायला काही हरकत नाही. आता प्रकाश हुक्केरे यांनी स्पष्टपणे आता अण्णासाहेब गुंडकरेला फटकारले, यांच्या घराची पायरी चढणार नाही असं खासदार प्रकाश हुक्केरे म्हणाले. आजपर्यंत त्यांना आंधळेपणाने मी मदत केली असंही त्यांनी म्हटले पण आता इथनं पडत असं करणार नाही. ज्या काही चुका माझ्याकडून झाल्या असतील त्या स्थानिक नगरसेवकांनी तिथल्या कार्यकर्त्यांनी समजून घ्याव्यात, यापुढे मी चुका करणार नाही असं मला माफ करा असंही भावनिक आव्हान प्रकाश हुक्केरे यांनी करत आणि पुन्हा एकदा कवटाळे जुन्या सहकार्यांना आणि सदलग्यामध्ये बस्तान बांधायचं काम चालू केलं. एकसंभामधून सूत्र आली, अरुण देसाई किंवा बाकी जे लोक असतील, पापा पाटील असतील, कुमार बदकाई असतील, या सगळ्या मंडळींनी, अगदी सतीश पाटील, या सगळ्या मंडळींनी काँग्रेसला पूर्ण कवटाळायचं ठरलं आणि काँग्रेस मजबूत करायचं ठरलंय. त्यामुळे प्रकाश उपकेरे यांचं पारडं सध्या तरी सदलग्यामध्ये जड दिसतंय. भाजपाला एक मोठा दणका आता लावलेला आहे काँग्रेसनं. काँग्रेसनं जसं तोडफोडीची रणनीती आखली होती तसं जे काँग्रेसच्या पासून दूर चालले ते सगळे पुन्हा काँग्रेसकडे आणायचं काम खासदार प्रकाश उपकेरे करत. खासदार प्रकाश उपकेरे यांनी आपले पुत्र गणेश उपकेरे यांना पुन्हा पदावर बसवण्यासाठी, आमदार करण्यासाठी आता झटपट सुरू केल्या. खासदार प्रकाश उपकेरे
मोठे नेते आहेत असं समजून त्यांनी निपाणी मतदारसंघात ढवळावर सुरुवात केली आणि त्या ढवळवेचा परिणाम त्यांना सदरगा गमवावा लागला होता. पण त्यांच्या लक्षात आलं आपली मर्यादा आता सदरगा चिकुडी मतदारसंघातल्या आपल्या पुत्राचं पद वाचवण्यापुरते, त्यामुळे खासदार प्रकाश उक्केर यांनी आपली ताकद पणाला लावल्याने या मतदारसंघात पुन्हा एकदा अण्णासाहेब जुल्ले यांनी केलेल्या तोडफोडीला तशाच तसं उत्तर दिले. जवळपास 11 नगरसेवक सदरग्यातले आता काँग्रेसकडे त्यांनी खेचून आणले सदरगा शहरातले आणि 5,000 अधिक मताधिक्य या शहरातून घेण्याचा त्यांनी विडा उचलला आणि तशी घोषणाही केल्या. खासदार प्रकाश उक्केर आता कामाला लागले आणि त्याचा मोठा दणका भारतीय जनता पार्टीचे उमेदवार अण्णासाहेब जुल्ले यांना बसण्याची शक्यता मानली जाते. अण्णासाहेब गुंडकुले यांच्याबरोबर असणारे काही नगरसेवक, अण्णासाहेब जुल्ले यांच्या सोबत असणारे काही नगरसेवक आता खासदार प्रकाश उक्केर यांनी फोडून आपल्याबरोबर घेतल्याची माहिती आता मिळते. आणि दुसरी आणखीन एक बातमी महत्वाची मिळते की भारतीय जनता पार्टीचे पारंपरिक जे नगरसेवक आहेत या सदरगा नगर परिषदेचे, त्यांचीही बैठक सुरू आहे. विशेषतः त्यांच्यामध्ये कलह माजला आहे की खासदार प्रकाश उक्केर यांच्याकडं जरी हे बाकीचे नगरसेवक गुंडकुले गटाचे गेले असले तरी आम्ही गुंडकुले गटातून बाहेर गेले असले, गुंडकुले गटाचे नगरसेवक खासदार प्रकाश उक्केर यांना सोडले असले तर आपण जाऊया की काय, या मनस्थितीत काही भाजपचे नगरसेवक आले आणि त्यांची बैठक सुरू आहे. आता आमचा तिथला प्रतिनिधी प्रतीक कदम आहे, त्याच्याकडून जी त्याला जी सूत्राकडून माहिती मिळते त्याप्रमाणे प्रकाश उक्केर यांनी 11 नगरसेवक फोडले तर शिवाय भारतीय जनता पार्टीचे जे कट्टर समर्थक आहेत, जे कमळाच्या चिन्हावर नगरसेवक निवडून आले सदरगा नगरपालिकेला, त्यातला एक दोन नगरसेवक फोडण्याचा प्रयत्न आता काँग्रेसचा सुरू झाला आहे. त्यांच्या गळाला दोन नगरसेवक लागल्याची माहिती मिळते, पण कदाचित एक नगरसेवक उद्या दुपारपर्यंत काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. 1 मेला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी चिकुडीवर त्याच्या दौऱ्यावर येत आहेत आणि या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस भलतीच आक्रमक झाल्या आणि काँग्रेसनं तिथं भाजपाला खिंडार पाडायचं ठरवलंय. या मतदारसंघात 1 मेच्या सभेच्या अगोदर मोठा दणका लावायच्या उद्देशानं खासदार प्रकाश उक्केर यांनी आता मोर्चाबंदी सुरू केली आणि 11 नगरसेवक त्यांच्या गळाला लागलेत आणि भाजपाचा एक नगरसेवक फोडण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केला. आमचा प्रतिनिधी प्रतीक कदम आता घटनास्थळ आहे, त्याच्याकडून जी माहिती मिळाली ती लेटेस्ट माहिती अशी, भाजपाचा सुद्धा एक नगरसेवक भारतीय जनता पार्टीच्या कामकाजावर शहरातल्या नेत्यांच्यावर आणि उद्योगपती अण्णासाहेब जुल्ले नाराज असल्याचं कळालंय. यामुळे अण्णासाहेब जुल्ले हे पुन्हा गोत्यात येण्याची शक्यता आहे. अण्णासाहेब जुल्लेंच्या पाठीमुळे जे कार्यकर्त्यांनी मोह चालू होतं ते खेचण्याचा प्रयत्न पुन्हा काँग्रेसनं सुरू केले. पाहावं लागेल या घडामोडीत नेमक्या आणखीन काय भाजपाच्या घडामोडी करतात, पण सध्या तरी काँग्रेसनं एक पाऊल पुढे टाकलंय. भाजपनं जी तोडफोड केली होती, जो मोठा गड आहे तो भेदण्याचा प्रयत्न चालू केला होता, त्याला जशाच तसं उत्तर प्रकाश उक्केर यांनी आज मोठ्या प्रमाणात लावले. प्रकाश उक्केर 5 वेळा आमदार झाले या विभागातून. त्यांचा पुत्र गणेश उक्केर यांना निवडून आणण्याचे त्यांच्यापुढे मोठं आव्हान आहे. दत्त साखर कारखाना जो शिरोचा दत्त साखर कारखाना आहे, या दत्त साखर कारखान्यावरती 13 एप्रिल रोजी निपाणीचे आमदार शशिकला जुल्ले गेल्या होत्या आणि त्यांनी गणपतराव पाटील हे दत्त कारखान्याचे चेअरमन आहेत यांच्यासोबत ही चर्चा केली होती. त्याचवेळेला कळालं होतं की भारतीय जनता पार्टीला गणपतराव पाटील साहेबांचा पाठिंबा असण्याची शक्यता आहे, पण गणपतराव पाटील दुहेरी बोलतात हे आज लक्षात आलं असेल इथल्या स्थानिक नेत्यांना. अरुण देसाई दत्त कारखान्याचे संचालक ते प्रकाश उक्केर यांच्या सोबत राहिलेले, हे पाहावं लागेल पुढच्या काळात आणखीन यामधल्या काही राजकारणाचे धागेदोरे हाती लागतात. आता सध्याची तर करंट लेटेस्ट माहिती आहे की भाजपाला एक मोठा दणका प्रकाश उक्केर यांनी दिला आणि 11 नगरसेवक त्यांच्या सोबत राहिलेले आहेत. भाजपाला एक फार मोठा दणका सदरगा शहरात बसलाय. ಸಮಾಜದ ಭಾಗವಿಗೆ ಹಿರಿಯರಿಗೆ ಮತದಾರ ಬಂಧುಗಳಿಗೆ ನಾನು ಗಣೇಶ್ ಉಕ್ಕೇರಿ ಅವರ ಪರವಾಗಿ ಅತ್ಯಂತ ಹೃದಯಪೂರ್ವಕ ವಂದನೆಗಳನ್ನ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ನಮ್ಮ ತಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ಸಲ್ಲಿಸ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. ಇವತ್ತ ವಿಶೇಷವಾಗಿ ಎಲ್ಲರೂ ಪುರಸಭೆಯ ಸದಸ್ಯರು, ಹಿರಿಯರು, ಅರುಣ್ ದೇಸಾಯಿ ಅವರು, ಕುಮಾರ್ ಭಟ್ಟಿಗೆ ಅವರು, ಪಾಪಾ ಪಾಟೀಲ್ ಅವರು ಎಲ್ಲರೂ ಇವತ್ತ ತಾವೆಲ್ಲರೂ ಆಗಮಿಸಿದಿರಿ. ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರು ಹೆಸರ ತಗೊಂಡ ಇದ್ರಾಗ ನಮ್ಮ ತಾಯಿ, ಅದಕ್ಕೆ ಯಾರು ತಪ್ಪು ತಿಳ್ಕೋಬಾರ್ದು. ಇವತ್ತ ನನ್ನ ಜೀವನ ಮಾಡಿದ್ದೇನೆ ಕಳೆದ 9 ವರ್ಷದ ರಾಜಕೀಯ ಜೀವನದಲ್ಲಿ ನಾನು ಈ ಸದರ್ಗಾ ಪಟ್ಟಣವನ್ನು ಹೊರಬರುವುದರಿಂದ ಪ್ರಯಾಣ ಪಡೆಯಿಂದ ಹೇಳೋದಂದ್ರೆ ಇವತ್ತ ನನ್ನ ಮನಸ್ಸಿಗೆ ಸಂಪೂರ್ಣವಾದ ಸಮಾಧಾನ ಆಗಿದೆ.
संपूर्ण महाराज समान नाही ते ಅನಿವಾರ್ಯ ಕಾರಣದಿಂದ ನಾವು ಬೇರೆ ದಾರಿಯಿಂದ ಅದಕ್ಕೆ ನಾವು ಅವ್ರು ಸೂಚಿಸಿದ್ವಿ. ಅವರು ಇವತ್ತು ತಮ್ಮ ಕಾರ್ಯಕ್ಕೆ ತಾವಲ್ಲ ಮಾಡಿದವರು ಇವತ್ತು ವಿರೋಧಿ ಪಕ್ಷದವರು ಕೂಡ ಅವನ್ನ ಇವತ್ತು ವಿಶ್ವಾಸ ಹೋಗ್ತಾ ಇಲ್ಲ. ಈ ಮಟ್ಟಕ ರಾಜಕಾರಣ ಅವ್ರು ಬಂದಿದೆ. ಇವತ್ತು ಅವ್ರನ್ನ ತಗೊಂಡ್ರ ನಾ ಹೆದರ್ಕೋಂಗಿಲ್ಲ. ನಾವು ಆ ಪಕ್ಷ ಗೆಲ್ಲಿಸ್ತೀವಿ. ನಾವು ಗಣೇಶ್ ಹುಕ್ಕೇರಿ ಪರವಾಗಿ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತೀವಿ ಅಂತ ಇವತ್ತು ಸದಲಗಾಪಟ್ಟಣದಿಂದ ಒಂದು ವಿಶೇಷವಾದ ಕೂಗ ಬರ್ತಾ ಇದೆ ದಿವಸ ನನಗೆ. ಅಂದ್ರ ಅವರಿಂದ ಎಷ್ಟು ಜನ ಬೇಸುತ್ತಿದ್ದಾರೋ ಅನ್ನೋದು ಇದೆಲ್ಲ ನಿಮಗೆ ತಾವೆಲ್ಲ ಏನು ಕೂಡಿದಿಲ್ಲ. ಇದು ಒಂದು ಸಾಕ್ಷಿ ಅಂತ ಹೇಳಿ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಹೇಳಿ. ನಾವು ಗಣೇಶ್ ಹುಕ್ಕೇರಿ ಪರವಾಗಿ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತೀವಿ ಅಂತ ಇವತ್ತು ಸದಲಗಾಪಟ್ಟಣದಿಂದ ಒಂದು ವಿಶೇಷವಾದ ಕೂಗ ಬರ್ತಾ ಇದೆ ದಿವಸ ನನಗೆ. ಅಂದ್ರ ಅವರಿಂದ ಎಷ್ಟು ಜನ ಬೇಸುತ್ತಿದ್ದಾರೋ ಅನ್ನೋದು ಇದೆಲ್ಲ ನಿಮಗೆ ತಾವೆಲ್ಲ ಏನು ಕೂಡಿದಿಲ್ಲ. ಇದು ಒಂದು ಸಾಕ್ಷಿ ಅಂತ ಹೇಳಿ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಹೇಳಿ. ನಾನು ವಿರೋಧ ಪಕ್ಷದ ಬಗ್ಗೆ ಏನು ಟೀಕೆ ಟೀಕ ಟೀಕೆ ಟೀಕ ಅಂತ ಮಾಡಕ್ ಹೋಗುದಿಲ್ಲ. ನಮ್ಮ ಸುದೈವ ಅಥವಾ ನಾವೇನೇ ನೀವೇನು ಒಂದು ಭರೋಸಾ ಇಟ್ಟಿದ್ರಿ, ಆ ಭರೋಸೆಗೆ ಇವತ್ತೆಲ್ಲರೂ ನಮಗೆ ಬೆಂಬಲಿಸ್ತಾ ಇದ್ರಲ್ಲ, ಇದು ಬಹಳ ವಿಶೇಷ. ಇಷ್ಟೊಂದು ದೊಡ್ಡ ಪ್ರಮಾಣದಾಗ ತಾವೆಲ್ಲರೂ ಇವತ್ತ ಅಥವಾ ನಾಳೆ ಬರುವಂತ ಮೇ 12ನೇ ತಾರೀಕು ಚುನಾವಣೆಗೆ ನೀನು ಬೆಂಬಲ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೀರಲ್ಲ, ಇದು ಕಳೆದ 30 ವರ್ಷದ ಜೀವನದಲ್ಲಿ ಇದು ಮೊನ್ನೆ ಘಟನೆ ಅಂತ ನಾವು ವೈಯಕ್ತಿಕವಾಗಿ ತಿಳ್ಕೊಳ್ತೀವಿ. ಅದು ನಿಶ್ಚಿತವಾಗಿ ಆಗೇ ಆಗ್ತೀವಿ. ಇದರ ಎರಡನೇ ಮಾತೇ ಇಲ್ಲ. ಸದಲಗಾಪಟ್ಟಣದಲ್ಲಿ ಸುಮಾರು 5,000 ಮತಗಳ ಅಂತರ ಸದಲಗಾಪಟ್ಟಣದಲ್ಲಿ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷದಿಂದ ಬರ್ತಿದ್ದಂತೆ ವೈಯಕ್ತಿಕವಾಗಿ ಲೀಡ್ ಏನಿತ್ತು ಬರ್ತಿತ್ತು ಅದಕ್ಕೆ ಎರಡು ಪಟ್ಟ ಇವತ್ತ ನಮ್ಗೆ ಆ ಸದಲಗಾಪಟ್ಟಣದಲ್ಲಿ ಹೆಚ್ಚಾಗ್ತಿ ನನಗೆ ಬರುತ್ತೈತಿ. ಇಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಹಳೆ ಮುಖ ಎಲ್ಲರೂ ಹೊಸ ಮುಖ ಹಳೆ ಮುಖ ಎಲ್ಲರ ಆದ್ರೆ ಅನಿವಾರ್ಯ ಕಾರಣದಿಂದ ಪ್ರಕಾಶ್ ಹುಕ್ಕೇರಿ ಅವ್ರು ತಪ್ಪು ಮಾಡ್ತದ್ದು ಮಾಡ್ಕೊತ ಹೋಗ್ಲಂತ ಬಾತು ಕೊಟ್ಟಿದ್ರು. ಪ್ರಕಾಶ್ ಹುಕ್ಕೇರಿ ಅವ್ರು ತಪ್ಪು ಮಾಡಿದ್ರು, ಇದು ತಪ್ಪು ಮಾಡ್ಕೊತ ಹೋಗಿ ಆಗಿ ಬಂದಿರ್ಲಿಲ್ಲ ಅಂತ ಒಂದು ಬುದ್ಧಿ ಅವ್ರಿಗೆ ಬರ್ತೈತಿ ಅನ್ನುವಂತ ಒಂದು ಸಮಯ ಅದು ಇವತ್ತ ಬಂದಿತ್ತು. ಅದನ್ನಂತ ಅವೆಲ್ಲರೂ ನನಗೆ ಬುದ್ಧಿ ಕಲಿಸುವಂತ ಪ್ರಾಮಾಣಿಕವಾದ ಪ್ರಯತ್ನವನ್ನ ಇವತ್ತು ಮಾಡಿದಿರಲ್ಲ. ಇದಕ್ಕೆ ನಮ್ಗೆ ಎಷ್ಟೋ ಸಹಾಯವನ್ನು ಹೋಗಿದ್ರು ಕೂಡ ಕಡಿಮೆ ಇವತ್ತ ನಿನ್ನೆ ಮಾದರಿಯಲ್ಲಿ ಜಿಲ್ಲಾ ಪಂಚಾಯತಿ ಊರ್ ಮಟ್ಟದ ನಾವು ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಮಾಡಿದ್ದೀವಿ. ಇವತ್ತು ಬೇರೂರು ಜಿಲ್ಲಾ ಪಂಚಾಯತಿ ಬೆಳಗಿನಿಂದ ಪೂರ್ತಿಯಾಗಿ ಎಲ್ಲ ಬೂತ್ ಮಟ್ಟದ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳನ್ನು ನಾವು ಮಾಡಿದಾಗ ಬೇರೂರದಾಗ ಸುಮಾರು 3,000 सदर्गा चिकुडी मतदार संघात जाऊया. खासदार प्रकाश हुक्केरे यांच्या निवासस्थानी आता नगरसेवक ही पोहोचले आहेत काँग्रेसचे. तिथं बैठक सुरू आहे आणि बैठकीपूर्वीच खासदार प्रकाश हुक्केरे यांनी आमचे प्रतिनिधी गती प्रतीक कदम आहेत त्यांच्यापुढे स्पष्ट केलंय की 11 नगरसेवक काँग्रेसचे जे मूळचे होते ते अण्णासाहेब गुंडकलेंच्या सोबत आहेत असं म्हटलं जात होतं. ते आता माझ्या सोबत आलेले आहेत. आमच्या निवासस्थानी बैठक झाल्या, सदर्ग्यात माझी बैठक झाल्या आणि हे नगरसेवक आपल्या सोबत आहेत. तिथं 5,000 मताधिक्य आपण घेणार आहे आणि ही निवडणूक झाल्यानंतर जे नगरसेवक आमच्या सोबत राहिले आहेत त्यांना पुढच्या निवडणुकीत आपण मदतही करणार आहे आणि 40 वर्षाची अण्णासाहेब गुंडकर यांची सत्ता इथली उद्ध्वस्त करणार आहे असं स्पष्ट शब्दात त्यांनी अण्णासाहेब गुंडकर यांना फटकारले. याशिवाय ते म्हणाले की भारतीय जनता पार्टीचे काही नगरसेवक माझ्या संपर्कात आहेत आणि 1-2 दिवसात ते प्रवेश करतील असंही खासदार प्रकाश हुक्केरे म्हणाले. सदर्गामध्ये जी शहरात पडझड झाली असं राजकीय मानलं जात होतं पण तिने दुरुस्त केल्या. माझ्या काही चुकाही घडल्या असतील पण तिथल्या कार्यकर्त्यांनी आता नाराज होऊ नये, ह्या चुका माझ्या पदरात घालाव्या आणि पुढच्या काळात त्या दुरुस्त करण्यासाठी कामाच्या
माझ्या ओघातून एखाद्या वेळेस मी काहीतरी बोललो असेल एखाद्या घटकाला, एखाद्या समाजाला, एखाद्या नगरसेवकाला, एखाद्या कार्यकर्त्याला, तरी ते समजून घ्या असं भावनिक आव्हान करत त्यांनी पुन्हा एकदा काँग्रेसची जी मोडतोड झाली होती ती दुरुस्त करायची आणि भक्कम करण्यासाठी प्रकाश हुक्केर यांनी प्रयत्न सुरू केला आणि त्यांना भलतंच यश आलंय असं मानलं जातंय. विशेषतः अण्णासाहेब जोल्ले यांना खूप मोठा तणका या निमित्तानं बसलाय. अरुण देसाई हे दत्त साखर कारखान्याचे संचालक आहेत, गणपतराव पाटील यांचं नेतृत्व म्हणून काम करतात. गणपतराव पाटील हे काँग्रेसचे नेते आहेत आणि त्यांनी आता काँग्रेसचे उमेदवार गणेश हुक्केर यांचा प्रचार करायचा ठरवलंय. त्यांच्याबरोबर पापा पाटील असतील, कुमार बदनेगे असतील, या सगळ्या नेते मंडळींनी काँग्रेसला विजयी करण्यासाठी आता झटायचं ठरवलंय. यामुळे भारतीय जनता पार्टी इथं गोत्यात आली असं म्हणायला हरकत नाही.